आयपीएल मधल्या राड्यानंतर विराट आणि नवीन उल हक ही पहिल्यांदाच मैदानावर आमने-सामने आले। खेळताना दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर थाप दिली। प्रेक्षकांमधून नवीन विरोधात घोषणा सुरू झाल्या आणि त्या क्षणी विराटने हात उंचावून घोषणा थांबवण्याचा इशारा प्रेक्षकांना केला आणि साऱ्यांची मन जिंकली। सुवर्ण पदक विजेता ओजस देवतळेचं नागपूर विमानतळावर ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं। एशियन गेम्स मध्ये तिरंदाजीत ओजसनं 3 सुवर्ण पदक पटकावली आणि त्यानंतर पहिल्यांदाच तो नागपूरमध्ये दाखल झाला। फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्याची मिरवणूक काढण्यात आली। ओडिशातील जगन्नाथ मंदिराच्या प्रशासनाकडे भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय। 1 जानेवारीपासून ड्रेस कोडचा हा नियम लागू होणार आहे। मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय। मंदिरात छोटे कपडे, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीवलेस सारख्या कपड्यांवर बंदी असेल। हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। शिर्डी साई संस्थान प्रशासनानं दर्शन आणि आरती पासच्या नव्या सुविधेमध्ये भक्तांना पाससाठी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आता बंधनकारक केलंय। भक्तांची फसवणूक होऊ नये यासाठी साई संस्थानं हे बदल केले। एजंटकडून फसवणूक टाळायला साई संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवरचं बुकिंग करायचं आवाहनही करण्यात आलंय। तुळजाभवानी देवीच्या खजिन्यामध्ये रोमन साम्राज्यातले दागिने आढळून आलेत आणि हे दागिने 8व्या शतकातले असल्याचं सांगण्यात येत आहे। यामध्ये सर्वोच्च कॅरेटचा हिराही आढळलाय, तसं शिवकालीन जगदंबा लिहिलेलं अलंकारही सापडलंय। अकोला टपाल विभागाकडून टपाल सप्ताह साजरा करण्यात येतो। या अंतर्गत अकोला फिलोटेलिक असोसिएशनतर्फे दुर्मिळ तिकिटांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। डाक विभागाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे। लातूरमध्ये वीज बिलाअभावी बंद असलेल्या शाळेत आता सोलर पॅनल बसवले जाणार आहे। शाळा माझी न्यारी या अभियानाच्या माध्यमातून क्रिएटिव्ह फाउंडेशन 77 शाळांचा कायापालट करणार आहे। मुली गायब होण्याच्या घटनांमध्ये सर्वात पहिला क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो अशी कबुली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली। त्या वाशिम जिल्हा दौऱ्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या। विकासाचा ध्यास म्हणजे